मी आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की मीडियामध्ये मी वाचलं ऐकलं पाहिलं की 9 जणांच्यावर कारवाई करावी ह्याच्या संदर्भातली डिस्क्वालिफिकेशनची असं बोलण्यात आलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदारांनी आणि पक्षांनी मला तिथं विधिमंडळामध्ये नेता केलेला आहे आणि त्यामुळं जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांना डिस्क्वालिफाय करण्याच्या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षाच्याकडे कालच आम्ही तशा पद्धतीनं पत्र दिलेलं आहे.